छत्रपति शिवाजी महाराज की जय। केदारनाथ ट्रीपच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण मुंबईवरून दिल्लीचा प्रवास केला, दिल्लीवरून मग आपण हरिद्वारचा प्रवास केला। सेकंड पार्टमध्ये आपण हरिद्वारवरून गुप्तकाशीचा प्रवास करणार आहे। तर चला सुरू करूया। तर मॉर्निंग आम्ही फ्रेश झालेलो आहे सर्व, आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी चाललेलो आहे। चला इकडे आपल्याला जायचं आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी। ब्रेकफास्ट काय असणार आहे तर मी दाखवतो। तुम्हाला दही पण टाका कुठं काय नाश्ता आला नाही का? पराठा भेटलं का? चम्मच ब्रेकफास्ट झालेलं आहे आमचं, आणि आता रूम मध्ये बॅग पॅक करून निघणार आहे। अरे चावी तर चल घेऊ किती ब्रेक किती घाल 19 ठीक आहे चला।
गेली केदारनाथला जाण्यासाठी पॅकिंग चालू आहे, कारण का आम्ही फक्त एक ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जाऊ शकतो वरती, सॉरी ट्रेकिंग बॅग घेऊन जाऊ शकतो वरती, आणि ट्रॅव्हलिंग बॅग आमची इथेच राहणार आहे गुप्तकाशीला, आणि रूममध्ये आलेलं आहे बघा काय झालं, ब्रेक केलेलं आहे काच, त्याचे फाईन लागणार आहे उद्या, मे बी आता किती असणार आहे ते माहीत नाही म्हणा पण बघूया। चलो गुप्तकाशीला तर म्हणजे मोस्टली आपण असं वाटेल का महाराष्ट्रातच आलो, सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि मोस्टली आपले आगरी लोक जास्त आहेत इथे, बघूया आता आजची इथे स्टे असणार आहे आपला गुप्तकाशीला। गुप्तकाशीवरून सकाळी आपण 7 वाजता ब्रेकफास्ट करणार आहे, 8 वाजता सोनप्रयागला निघणार आहे, सोनप्रयागवरून आपण ट्रेकिंग करणार आहे केदारनाथ। तर चला आम्ही हेलिपॅडनी येणार आणि हेलिपॅडनी येणार आहेत बीटे आदा उर्फ तुषार पाटील आणि गिरीश पाटील, आणि आम्ही घोड्याने येणार आहोत, चलो। ही पूर्ण आमची पॅकिंग असणार आहे, कॅमेरा, शूज, त्यानंतर ड्रोन आणि स्वेटर वगैरे सर्व पॅक करून एकाच बॅगमध्ये नेतो, तर भेटूया मॉर्निंगला, चलो। काय झालं त्याला, झाड कसा काय चावला, ओके ब्रो योज ठेवणार आहोत मी, देव पाटील आपला घोडे भेटले तर नशीब, त्याच्यामुळे चालतच चढाई करायला लागेल, चालत जर गेलो तर आरती भेटणार नाही, हा प्रॉब्लेम आहे, म्हणून आता भोलेनाथला प्रार्थना करा।